आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. शिरोळ नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना आज शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी 11 चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित छत्रपती शाहू विकास आघाडीला नारळ हे चिन्ह देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कमळ चिन्ह तर शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीला कपबशी हे चिन्ह देण्यात आले आहे. छत्रपती ताराराणी विकास आघाडीला शिट्टी हे चिन्ह देण्यात आले आहे. तर इतर अपक्ष उमेदवारांना रोड रोलर, बॅट, छताचा पंखा, फुगा अशी वेगवेगळी चिन्हे वाटप करण्यात आली आहेत. चिन्ह वाटपानंतर आता सर्व उमेदवारांची अधिकृत प्रचाराला सुरुवात होईल. शिरोळहून नवा महाराष्ट्र न्यूज साठी राजू इनामदार सह रमेश ढाले. आरगेस सुनीता विजय भाजपचे कमळ फिक्स आहे, त्यांचं कोळी अन्नपूर्णा विठ्ठल राजेश्री शाहू विकास आघाडीवर आरळलेलं इथं नारळ आहे. पट्ट्यांकुटे विमल शिवाजी शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी कपशी, लढगे भाग्यश्री प्रमोद शिट्टी, माने अविनाश शामराव भाजपचे आणि उमेदवार कमळ फिक्स आहे, पाटील ताकोबा भाऊ राजेश्री शाहू आघाडी त्यांचा नारळ त्यांना वर दिल्यावर खालीकडे आहे, बांगडी सुनील मोहन शिट्टी, फुगे विनायक वसंतराव शिरोळ तालुका आघाडी त्यामुळे त्यांना कपशी आहे, माने प्रकाश शुगर माने साहेब तुम्ही दिलेलं आहे आणि इथं उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला पक्षाध्यक्ष पाच इमरान बापू कमळ भाजपतर्फे उमेदवार त्यांना कमळ, किरेमठ विशाखपट्टणम शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी कपशी, मेस्त्री परवेज मुसा शाहू आघाडी नारळ, माळी सागर अरुण कोल्हापूर जिल्हा तारणी आघाडी शिट्टी, कोळी पुजारी संभाजी पंडित त्यांनी कपशी शिट्टी आणि छताचा पंखा मागितला होता त्यांना छताचा पंखा, कोळी पुजारी तानाजी पंडित आलेत का, कोळी पुजारी संभाजी पंडित कोणी